सन 2021 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठवल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्याने कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिलेत. या संदर्भात अनेकदा तक्रारी करूनही त्याचे पुढे काहीच झाले नाही आणि मद्यपरवाना वितरणातील गैरव्यवहार मोठ्या प्रमाणात वाढला. या संपूर्ण गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा करणार असल्याचेही सांगितले आहे. दारूबंदी उठवण्यात आल्यानंतर उत्पादन शुल्क अधीक्षक संजय पाटील या अधिकाऱ्यांनी कायद्याची पायमल्ली करत कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्यांना मद्य परवाने दिलेत. येणाऱ्या तक्रारी जिल्हाधिकारी यांच्यापर्यंत पोहोचू दिल्या नाहीत आणि स्वतःकडेच कुलूप बंद केल्यात. अनेक ठिकाणी ना हरकत प्रमाणपत्र नसतानाही मद्य परवाने देण्यात आलेत. त्याचवेळी मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग विश्वास नांगरे पाटील यांनाही दूरध्वनीद्वारे संपर्क साधून या प्रकरणात कसून चौकशी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. बिअर शॉपीला परवाना देण्यासाठी 1 लाख रुपयाची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेले आरोपी दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे आणि कार्यालयीन अधीक्षक अभय खताळ या दोघांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे चंद्रपूरचे अधीक्षक संजय पाटील अद्यापही फरार असून त्यांच्या वतीने जिल्हा न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या अटकपूर्व आणि जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी होणार असल्याची शक्यता आहे.